बुलेटिनची सुरुवात आपण करणार आहोत एका बातमीनं, ज्या बातमीनं आज सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातला। ही बातमी आहे मंत्र्यांच्या दौऱ्याची। खरं तर मंत्र्यांचे दौरे हे काही फार चर्चेचा विषय कोणासाठी नसतात, कारण ते राज्यभर रोज होत असतात। पण आज राज्याच्या आरोग्यमंत्र्यांचा दौरा सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या मोबाईलपर्यंत पोहोचला। घर ते कार्यालय असं आरोग्यमंत्री तानाजी सावंत दौऱ्यावर निघाले आणि त्या दौऱ्याची अवघ्या 3 किलोमीटरमध्ये सांगता सुद्धा झाली आणि त्यांच्या या दौऱ्याची महाराष्ट्रभर चर्चाही झाली। आरोग्यमंत्र्यांच्या शासकीय दौऱ्याची राज्यभर चर्चा। शासकीय दौऱ्यात घर ते ऑफिस चक्राचक्रा। सोशल मीडियावरच्या तुफान चर्चेनंतर दौऱ्यात बदल। मुख्यमंत्री झाल्यानंतर एकीकडे एकनाथ शिंदेंचे अविश्रांत दौरे हा राज्यात चर्चेचा विषय झालेला असताना त्यांच्याच मंत्रिमंडळातील आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचा शासकीय दौरा थट्टेचा विषय झालाय। साधारणतः मंत्री त्यांच्या घरी असताना कधीही शासकीय दौऱ्याची कार्यक्रम पत्रिका जाहीर करत नाहीत, राखीव म्हणून एका कॉलममध्ये दौऱ्याचा कार्यक्रम संपतो। पण आरोग्यमंत्री तानाजी सावंत हे 2 दिवस पुण्यातल्या घरी असतानाही त्यांचा शासकीय दौरा जाहीर झाला। त्यात शनिवारी सकाळी 11 वाजता कात्रजचं घर ते बालाजीनगर कार्यालय असा दौरा टाकला। पुन्हा दुपारी बालाजीनगर ते कात्रजचं घर असा कार्यक्रम आला। रात्री 8 वाजता कात्रजचं घर ते बालाजीनगर ऑफिस असा दौरा आला। 1.5 किलोमीटरच्या परिघात 2 दिवसात तब्बल 8 चक्रा मारण्याचं त्यांचं तगडं नियोजन होतं। पण आरोग्यमंत्र्यांचा हा दौरा सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला। अनेक व्हॉट्सअप ग्रुपवर, फेसबुकवर हा दौरा चर्चेचा विषय बनला। अनेकांनी आरोग्यमंत्र्यांच्या या दौऱ्याची तुफान फिरकी। घरून स्वतःच्या खासगी कार्यालयामध्ये जाणं हे शासकीय दौऱ्यामध्ये बसतं का, हा प्रश्न निर्माण झालाय तो तानाजी सावंत यांच्या पुण्यातल्या कथित दौऱ्यानं। याचं कारण 3 दिवस पुणे मुक्कामी असलेले तानाजी सावंत यांचा शासकीय दौरा आला आहे, ज्याच्यामध्ये ते रोज घरून ऑफिसला जात आहेत, पुन्हा ऑफिसहून घरी येत आहेत। त्यामुळे जो अत्यंत खाजगी दौरा आहे, स्वतःच्या खाजगी कार्यालयामध्ये जाण्यासाठी जर शासकीय यंत्रणा कामाला लावायची असेल, बडेजाव मिरवायचा असेल, त्यासाठी हा सगळा पत्रप्रपंच करण्यात आला आहे का, असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। सोशल मीडियावर तुफान वस्त्रहरण झाल्यानंतर दौऱ्याची सुधारित कार्यक्रम पत्रिका टाकण्यात आली, पण तोपर्यंत तानाजी सावंतांच्या दौऱ्याची व्हायची तेवढी नाचक्की झाली होती। सतत व्यस्त असणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अशा मंत्र्यांची शाळा घेण्याची आज गरज निर्माण झाली आहे। वैभव सोनवणे, News 18 लोकमत, पुणे। राज्याच्या आरोग्यमंत्र्यांचा आता पुढचा दौरा मेळघाटातल्या त्या कुपोषितांपर्यंत आणि अगदी गडचिरोलीतल्या त्या शेवटच्या माणसापर्यंत सुद्धा जाईल, ही अशा अपेक्षा व्यक्त करूया आणि वळूया पुढच्या बातमीकडे। बातमी शिवसेनेच्या गोटातून आहे। दसऱ्यानिमित्तानं दादरच्या शिवाजी पार्क मैदानात होणाऱ्या शिवसेनेच्या मेळाव्याला मोठ्या संख्येनं शिवसैनिक दरवर्षी गर्दी करतात, नित्यनियमानं हा मेळावा होतो। यंदा 5 ऑक्टोबरला दसऱ्यानिमित्त शिवसेनेचा दसरा मेळावा होणार आहे, पण हा मेळावा उद्धव ठाकरे गट घेणार की एकनाथ शिंदे गट, यावरून जोरदार चर्चा सुरू झाली आहे। मुंबई महानगरपालिकेकडून मेळाव्याला परवानगी मिळाली नाही अजून कुणालाही, ती मिळावी यासाठी शिवसेनेनं अर्ज केला आहे, मात्र मुंबई महानगरपालिकेनं अजून या सभेला परवानगी दिलेली नाही। तशात मेळाव्यासाठी शिंदेगटही उत्सुक असल्याच्या चर्चेनं जोर धरला, त्यामुळे दादरच्या शिवाजी मैदानावर यावर्षी आवाज कुणाचा घुमणार हा प्रश्न सध्या तरी अनुत्तरित आहे। यावेळेचा जो दसरा मेळावा आहे, हा दसरा मेळाव्यातनं सुद्धा आमच्यासारख्या सर्वसामान्य शिवसैनिकांची हीच अपेक्षा आहे की या शिवाजी पार्क मैदानातून जो हिंदुत्ववादी विचाराचा दसरा मेळावा होईल, त्यातून प्रखर हिंदुत्ववादाचे विचार हे दिले जावेत आणि त्याची आम्ही वाट बघतोय। शिवसेना म्हणून आमदार आणि विभाग प्रमुख या नात्याने मी दसरा मेळाव्यासाठी परवानगीचं पत्र देत असे,
अजूनपर्यंत अशा प्रकारचं कुठलंही पत्र मी दिलेलं नाही, त्यामुळे या वेळेचा दसरा मेळावा योग्य वेळेत अशा प्रकारचा निर्णय घेऊन होईल। माझी सदा सर्वांकरांना विनंती आहे, तुमची ज्यांनी गळचेपी केली तो वॉर्ड ऑफिसर तिथून गेलेला आहे, त्यामुळे किमान केलेल्या उपकाराची जाणीव ठेवून या बाबतीत तरी तुम्ही आडकाठी घेऊ नका अशी तमाम मुंबईकर महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीनं एक माझी महापौर म्हणून आपल्याला विनंती करते, हे अधब दळभद्रिक काम तुम्ही करू नका। आम्ही परवानगीसाठी सतत प्रयत्न करत आहोत, पण आपण बघताय की जे गद्दार सरकार आहे ते दडपशाहीचं सरकार आहे। एकंदरच मुंबईमध्ये आपण बघितलं असेल मुंबई महानगरपालिकेमध्ये अनेक बदल्यांचं सरकार झालेलं आहे आणि ह्याच सरकारने अजूनही परवानगी दिलेली नाही, तरी देखील शिवतीर्थावर शिवसेनेचाच दसरा मेळावा आहे ही प्रथा आहे आणि जनता देखील बघत आहे। अनेक वर्ष ज्या काही राजकीय संस्कृती होती, परंपरा प्रथा होत्या महाराष्ट्राच्या, त्या मोडून ही गद्दारी झालेली आहे आणि हीच गद्दारीची प्रथा हे गद्दार सरकार खोके सरकार पुढे नेत आहे। एकनाथराव शिंदे शिवसेनेचे नेते आहेत, त्यामुळे त्यांच्या पक्षाचा काय निर्णय हा मला माहीत नाही, ते मेळावा घेणार आहेत की नाही याची मला कल्पना नाही, उद्धव ठाकरे मेळावा घेणार आहेत का याची मला कल्पना नाही। गृहमंत्री म्हणून एवढंच सांगू शकतो जे नियमात असेल ते आम्ही करू। यानंतर बातमी दापोलीतून आहे, हातोडा नेते म्हणून ओळख नवीन ओळख निर्माण करू पाहणाऱ्या किरीट सोमय्यांच्या या दौऱ्याची। शिवसेनेचे नेते अनिल परब यांच्या मागे दापोली इथल्या रिसॉर्टच्या जमीन खरेदी आणि बांधकाम प्रकरणी चौकशीचा ससेमिरा लागला। परब यांच्या मालकीच्या रिसॉर्टवर प्रशासनानं कारवाई करावी यासाठी सोमय्या हातोडा घेऊन दापोलीमध्ये दाखल झाले। या रिसॉर्टवर जाण्यापासून किरीट सोमय्यांना पोलिसांनी रोखलं, त्यामुळे ते पुन्हा मुंबईच्या दिशेनं परतले। मात्र त्यापूर्वी त्यांनी आपल्याकडे असलेला प्रतिकात्मक हातोडा मुरुड ग्रामपंचायतीकडे सोपवलाय। मुख्यमंत्री उद्धवराव ठाकरे रिसोर्ट वाचवत होते, रिसोर्ट भ्रष्टाचार मुक्त करणाऱ्याला जेलमध्ये टाकत होते आणि हे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेना मी सांगितलं, त्याने सांगितलं की मी आत्ताच आता फाईल मागवतो, फाईल मागवली आणि रिपोर्ट पाडण्याचा आदेशावर सही केली। नाटक उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे करायचे, आदित्य ठाकरे पर्यावरण मंत्री, मुख्यमंत्री आरे वाचवा हे पर्यावरण तर नारे द्यायचे आणि त्यांचाच राईट हँड अनिल परब समुद्रात रिसोर्ट त्यांनी कोविड काळात उभा केला, 2020 मध्ये रिसोर्ट बांधलं, म्हणून आता हे तोडण्याचं काम सुरू करून एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस सरकार हे सिद्ध करू इच्छिते, भ्रष्टाचारांना क्षमा नाही आणि पर्यावरणची नौटंकी नाही। रिसोर्ट पाडण्याची प्रक्रिया आजपासून सुरू झालेली आहे, महिनाभरात मला खात्री आहे की एजन्सी पण ठरली असेल आणि रिसोर्ट पाडण्याचं काम सुरू झालेलं। आधी मुंबईतले ते स्टुडिओ, त्यानंतर आता रिसॉर्ट, आता पुढचा हातोडा सोमय्यांचा कुठे हा प्रश्न आहे। उळ्यात पुढच्या बातमीकडे। ठाकरे गटातील आमदार राजन साळवी यांनी मंत्री रवींद्र चव्हाण यांची भेट घेतली आणि त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना एकच उधाण आलं। दोघांमध्ये बंद दराड बराच वेळ चर्चा झाली। ठाकरे गटातील आमदार राजन साळवी यांनी दुसऱ्यांदा चव्हाणांची भेट घेतल्यानं राजकीय वर्तुळात स्वाभाविकपणे चर्चांना उधाण आलंय। काल चिपळूण तर आता लांजातल्या शासकीय विश्रामगृहामध्ये दोघांची बंद दाराआड चर्चा झाली। मुंबई गोवा महामार्ग व्हावा हा कोकणवासियांचं स्वप्न होतं आणि त्या स्वप्नाप्रमाणे 12 वर्षापूर्वी खासदार आमदारांच्या लोकप्रतिनिधी माध्यमातून मागणी केल्यामुळे 12 वर्षापूर्वी ते काम चालू झालं आणि आता ही अवस्था आपण पाहत आहे। गोव्याच्या हद्दीपासून वाखेड लांजापर्यंतचं काम जवळजवळ 99% झालेलं आहे, परंतु वाखेडपासून आज पाहिलं आपण पनवेलपर्यंतची दुरावस्था काय ती लक्षामध्ये आलेली आहे। मागच्या अधिवेशनाच्या कालखंडामध्ये लक्षवेधीच्या माध्यमातून आम्ही सर्व कोकणातल्या आमदारांनी हा प्रश्न उपस्थित केला होता, त्याला अनुसरून बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण साहेबांनी आम्हाला ते सकारात्मक उत्तर दिलं, त्यानंतर सह्याद्रीवरती त्यासंबंधीची बैठक झाली आणि बैठकीनंतर आज जो त्यांनी कालपासून दौरा चालू केलेला आहे पनवेलपासून गोव्याच्या हद्दीपर्यंत, नक्की मला आशा आहे की बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण साहेबांच्या माध्यमातून
ज्या सूचना त्यांनी दिलेल्या आहेत आणि ती कामं टप्प्याटप्प्यामध्ये पूर्ण होतील मला विश्वास आहे. इथल्या असणाऱ्या सर्व लोकप्रतिनिधी त्यांच्याबरोबर बसून त्याच्यामध्ये सोल्युशन्स काय निघाले पाहिजेत त्या सोल्युशन्सच्या संदर्भातली चर्चा आम्ही सर्व लोकप्रतिनिधी म्हणून कोकणातले लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही सर्वांनी त्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे हे मी सभागृहामध्ये सर्वांना आव्हान केलं होतं आणि त्या आव्हानाला प्रतिसाद देऊन सगळी मंडळी आली होती आणि मला असं वाटतं की सर्वजणांनी एकत्र या सगळ्या गोष्टीमध्ये लक्ष घातलं तर नक्कीच फायदा होईल. मुंबईला गोव्याशी जोडणारा रस्ता कधी पूर्ण होईल माहीत नाही, पण त्याआधी ठाकरे गटातल्या आमदारांना जोडण्याचा सेतू तर बांधला जात नाही ना, हाही सवाल आहे. ओळ्यात पुढच्या बातमीकडे. नागपूर दौऱ्यावर असलेल्या आदित्य ठाकरेंनी शिंदे गटावर पुन्हा एकदा तुफान हल्ला चढवलाय. 50 खोके एकदम ओके ही लोकांमधून आलेली घोषणा आहे. लोकांची भावना यातून समोर असल्याचा टोला त्यांनी लगावला. पण आपण बघितलं असेल ही जी काही घोषणा आहे ती आम्ही जेव्हा विधानभवनाच्या पायऱ्यांवर होतो ती कुठून आली? लोकांमध्ये जी काही भावना आहे 50 खोके एकदम ओके ती सगळीकडे सर्वत्र पसरलेली. आपण बघा लहान मुलांमध्ये देखील ते माहितीये, सगळ्यांना खोक्याचा अर्थ माहितीये, आता वेगळेवेगळे आकडे देखील लावत आहेत. आता हे आम्ही नाही बोललेलं, हे लोकांमधून आलेलं आहे. आता कुठचे कुठचे खोके कुठच्या कुठच्या राज्यात हे वेगळ्या गोष्टी आता सगळे बोलायला लागले. कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार ईडीच्या रडारवर आलेत. रोहित पवार संबंधित असलेल्या ग्रीन एकर नावाच्या कंपनीची ईडीनं चौकशी सुरू केली आहे. रोहित पवार 2006 ते 2012 पर्यंत ग्रीन एकर कंपनीचे संचालक होते. या कंपनीत रोहित पवार यांच्यासह 4 लोक संचालक होते. लखविंदर दयाल सिंग, धुंडुराम जैंदर, अरविंद परशुराम पटेल अशी या संचालकांची नावं आहेत. यातले लखविंदर दयाल सिंग हे राकेश वाधवान आणि सारंग वाधवान यांचे अतिशय निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. वाधवान हे DHFL घोटाळ्यामध्ये सध्या तुरुंगाची हवा खात आहेत. ग्रीन एकर कंपनीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पैसा देशाबाहेर पाठवल्याचा ईडीला संशय आहे. रोहित पवारांसंदर्भात एक तक्रार ईडीकडे करण्यात आली, त्यावरून या चौकशीला सुरुवात झाली आहे. टार्गेट पवार कुटुंब असं कुठेतरी दिसतंय का? टार्गेट पवार कुटुंब मी नेहमीच या विषयावर असं म्हणत आलेलो आहे की भारतीय घटनेप्रमाणे या सगळ्या स्टॅट्युटरी नाही आहेत, या कॉन्स्टिट्युशनल बॉडीज आहेत. मग त्याच्यामध्ये CBI असेल, ED असेल किंवा निवडणूक आयोग असेल, इन्कम टॅक्स असेल, घटनेच्या अंतर्गत असणाऱ्या स्वायत्त बॉडीजवर माझ्यासारख्या जबाबदार माणसाने बोलणं उचित नाही. त्यांचे जे अधिकार आहेत त्या अधिकारांमध्ये जे काही करतायत, परंतु अशा प्रकारची जी काही प्रक्रिया किंवा अशा प्रकारचं जे हे एक सूडबुद्धीनं महाराष्ट्रामध्ये राबवलं जातं वेगवेगळ्या पद्धतीमध्ये वेगवेगळ्या आणि विरोधकांच्या विरोधामध्ये, ते कुठंतरी सूडबुद्धीने होऊ नये, राजकीय सूडबुद्धीने याचा वापर होऊ नये. रोहित पवार हे ईडीच्या रडारवर आल्यानं त्यांची कशी अडचण वाढू शकते बघूया. हे सगळं प्रकरण काय आहे, ईडीच्या रडारवर का आले? 2006 ते 2012 पर्यंत रोहित पवार ग्रीन एकर कंपनीचे संचालक होते. रोहित यांच्याबरोबर आणखी 4 जण या कंपनीचे संचालक होते. इतर 4 सदस्य हे राकेश वाधवान यांच्या कंपनीत पार्टनर होते. आणि वाधवान HDILचे मालक, जे सध्या तुरुंगाची हवा खात आहे. बाबासाहेब सूर्यवंशी, लखमिंदर सिंग, धोंडू जडियार, अरविंद पाटील हे 4 ते संचालक ज्यांच्यासोबत रोहित पवारसुद्धा होते. रोहित पवार कंपनीतून बाहेर पडताच हे चौघंही बाहेर पडले. ग्रीन एकर कंपनीमध्ये मनी लॉन्ड्रिंग झाल्याचा ईडीला संशय आहे आणि या माध्यमातून देशातला मोठ्या प्रमाणात पैसा विदेशात पाठवल्याचा आरोप आहे. वाधवान आणि रोहित पवार यांच्यातले संबंध ईडीकडून तपासले जात आहे. दरम्यान हे सगळं प्रकरण नेमकं काय आहे हे पाहावं लागेल, मात्र तपास यंत्रणांना सहकार्य करण्याची आपली भूमिका असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी दिली आहे. त्याबद्दल काय ती बातमी आहे, काय कागद आहे, हे मी काय त्या ठिकाणी बघितलेलं नाही, ते मला बघावे लागतील आणि बघितल्यानंतर नक्कीच लवकर त्या बाबतीत मी बोलेल. आणि जे काही लोक असतील, जे कोणी त्याच्यामध्ये मला बोलावतील, जे काही यंत्रणा त्या ठिकाणी असेल, आधीही सहकार्य केलेलं आहे.
मराठा क्रांती मोर्चा आणि संभाजीराजे छत्रपती यांच्यात दुही निर्माण झाली आहे. संभाजीराजे छत्रपतींचं नेतृत्व आम्हाला नको, ते मान्य नाही अशी आक्रमक भूमिका मराठा क्रांती मोर्चानं घेतली आहे. औरंगाबादमध्ये आज त्यांनी पत्रकारांशी बोलताना त्यांच्यावर शरसंधान साधलं. शुक्रवारी सह्याद्री अतिथीगृहात पार पडलेल्या बैठकीत आपल्याला बोलू दिलं नाही असं म्हणत त्यांनी आपला राग व्यक्त केला. मराठा आरक्षणाच्या लढ्यात मराठा क्रांती मोर्चा सुरुवातीपासूनच आघाडीवर होता. राज्यभरात विविध मोर्चे काढून आणि आंदोलनाच्या माध्यमातून मराठा क्रांती मोर्चानं आरक्षणाची लढाई सुरू ठेवली आहे. या लढ्यात संभाजीराजे छत्रपती हिरिरीने सहभागी झाले, मात्र आता त्यांच्यात मतभेद निर्माण झालेत. शुक्रवारी रात्री देखील मराठा आरक्षणावर चर्चा करण्यासाठी सह्याद्री अतिथीगृहावर बैठक झाली. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, अर्जुन खोतकर, संभाजीराजे छत्रपती आणि मराठा मोर्चाचे नेते सुद्धा उपस्थित होते. मात्र या बैठकीत बोलूच दिलं नसल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चानं केलाय. तसंच छत्रपती संभाजीराजेंचं नेतृत्वच मान्य नसल्याचं मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी सांगितलं. नेतृत्व करण्याची यांना जबाबदारी दिली कोणी? कोणी सांगितलं हे आमचं नेतृत्व आहे? आम्हाला अजिबात मान्य नाही. आमचं कोणीही नेतृत्व नाही, आम्ही पहिल्यापासून सांगितलं होतं छत्रपती शिवराय हेच आमचं नेतृत्व. म्हणून आज या ठिकाणी आम्ही इशारा देतोय, तुम्ही तुमच्या बैठका रात्रीच्या अंधारात घेता, नेमकं चाललं आहे काय तुमचं? सर्वव्यापक बैठक घ्यायला तुम्हाला नेमकं कारण काय? का बैठक घेत नाही तुम्ही? सर्व लोकांना तुम्ही का बोलवत नाहीये? मराठा क्रांती मोर्चाचं नेतृत्व कुणीही नाही हे पुन्हा स्पष्ट करण्यात आलं. जवळचा एखादा माणूस हाताशी धरून जर तुम्ही त्या नेतृत्वाला पुढे करून जर आपल्या राजकीय पोळ्या भाजून घ्यायचा जर प्रयत्न करत असेल तर लक्षात ठेवा, तुम्हाला पळता भुई थोडी होईल. अशा प्रकारे तुमची अवस्था आम्ही केल्याशिवाय राहणार नाही. संभाजीराजे छत्रपतींनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून त्यांची भूमिका मांडली आहे. तर संभाजीराजे छत्रपतींना कोणी नेतृत्वाचे दाखले देऊ नयेत अशी भूमिका धनंजय जाधव यांनी घेतली आहे. बैठकीत सरकारचे प्रतिनिधी सकारात्मक प्रतिसाद देत होते, त्यामुळे काही समन्वयकांचं पोट दुखू लागलं अशी टीका जाधव यांनी केली. मराठा समाजाच्या विषयावरती चर्चा होणार होती, प्रत्यक्षीर वैद्य म्हणजे एकदम पद्धतशीर मार्ग या बाबतीत म्हणजे निघणार होते, परंतु काही लोकांनी काही छुप्या अजेंडे त्या ठिकाणी घेऊन येईन या ठिकाणी बैठक उधळण्याचा किंवा त्या ठिकाणी गालबोट लावण्याचा प्रयत्न केला. छत्रपती युवा समाजवादी आजपर्यंत कधीच म्हटलं नाही की मी समाजाचं नेतृत्व करतो. त्यांनी आजपर्यंत हेच सांगितले की आपण सर्व बांधव मिळून समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन आपण सर्व आपण नेतृत्व करत आहात, मला नेतृत्व नको. त्यामुळे यांचा कुठेतरी गैरसमज झालेला आहे. राज्य सरकारने बोलवलेल्या बैठकीत संभाजीराजे छत्रपतींनी समन्वयकांना बोलू दिलं नाही, त्यामुळे नवा वाद सुरू झालाय. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या गादीचा सन्मान करतो, मात्र संभाजीराजे छत्रपतींचं नेतृत्व मान्य नाही अशी भूमिका मराठा क्रांती मोर्चानं घेतली आहे आणि त्यामुळे आता निर्माण झालेला तिढा कसा सुटणार हा सुद्धा प्रश्न निर्माण झालाय. पुण्याहून चंद्रकांत कुंदेसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद. यानंतर एक वेगळी बातमी आहे. आपल्या बिनधास्त वक्तव्याने आणि रांगड्या कृतीनं सदैव चर्चेत राहणारे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे म्हणजे लाडके दाजी आज पुन्हा एकदा चर्चेत आलेत. रावसाहेब दानवे यांनी बैलपोळ्यानिमित्तानं बाईकवरून शेताची रपेट मारली. बाईकवर त्यांनी पत्नी निर्मला दानवे यांच्यासोबत डबल सीट प्रवास केला, त्यामुळे सध्या जालन्यात दाजींचा नाद खुळा असं म्हटलं गेलं आहे. दाजी तुम्हाला कधी टपरीवरती चहा बनवताना दिसले, कधी ते बैलगाडीत सैर करताना दिसले, कधी ते लग्नात भटजी बनलेले दिसले, कधी अगदी रोडवरती बिनधास्त ट्रॅक्टर चालवताना दिसले, आणि काल तर बैलपोळ्याच्या निमित्तानं बाईकवर मस्तपैकी सगळा लवाजमा सोडून रपेट मारताना दिसले. दाजींचा नाद खुळा म्हणतात ते उगाच नाही. आता शिक्षकांचे फोटो वर्गात झळकणार आहेत. शिक्षण विभागानं हा अजब निर्णय घेतला आहे. आपले गुरुजी या नावानं वर्गात संबंधित शिक्षकाचा फोटो लावा याबाबत मंत्रिमंडळात चर्चा झाल्यानं 2 आठवड्यात याबाबत पूर्तता करण्याचे आदेश शालेय शिक्षण विभागानं दिले. या निर्णयामुळे मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी शिक्षक वर्गात स्वतः उपस्थित न राहता
इतर कोणालाही पाठवायचे अशी प्रकरणं वाढत असल्यानं सरकारनं वर्गात शिक्षकांचे फोटो लावण्याचा अजब निर्णय घेतला. मुळातच अशा प्रकारचे बनावट शिक्षक नेमण्याचं प्रमाण हे एकूण शिक्षकांच्या संख्येत अतिशय अत्यल्प असल्यामुळं त्यासाठी सर्वच शिक्षकांना आपल्या वर्गात फोटो लावायला लावणं हे अत्यंत अपमानास्पद आहे, शिक्षकांचा आत्मसन्मान दुखावणार आहे. आणि दुसरा मुद्दा असा की जरी समजा असे काही शिक्षक असतील तर वर्गामध्ये फोटो लावून ती बिचारी लहान मुलं त्याच्यावर काय कारवाई करू शकणार आहेत. ज्यांची जबाबदारी आहे, शिक्षणाधिकारी, गट शिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख, त्या शाळेचे मुख्याध्यापक, यांच्या संमतीशिवाय असे प्रकार घडू शकत नाही. आपल्याकडे ऐकावं ते नवल आहे. उळ्या पुढच्या बातमीकडे. टिकटॉक स्टार आणि भाजप नेत्या सोनाली फोगाट यांच्या मृत्यूनंतर त्यांच्याबाबतचा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. गोव्यातील नाईट क्लबमधील हा व्हिडिओ असून आरोपी सुधीर सांगवान हा सोनाली यांना जबरदस्तीनं बाटलीनं दारू पाजत असल्याचं दिसतंय. सोनाली यांचा मृत्यू ड्रग्ज ओव्हरडोसमुळे झाल्याचं तपासात समोर आलं आहे. सोनाली यांना जबरदस्तीनं दारूतून ड्रग्ज दिलं गेलं नाहीये ना अशी चर्चासुद्धा सुरू झाली आहे. सोनाली फोगाट यांच्या मृत्यूप्रकरणी आत्तापर्यंत 2 जणांना अटक सुद्धा करण्यात आली. आणि गेली वर्षभर विशेषतः 2 वर्षामध्ये आपण ज्या बाप्पाच्या जोरदार आगमनाची आतुरतेने वाट पाहत होतो त्या बाप्पाचं आगमन होत आहे. मुंबईतल्या प्रसिद्ध चिंचपोकळीच्या चिंतामणीचा आगमन सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. मुंबईच्या कानाकोपऱ्यातून तरुणाई या आगमन सोहळ्यासाठी मोठ्या उत्साहानं सहभागी झाली. 2 वर्षानंतर इतक्या जल्लोषात बाप्पाचं आगमन होत आहे. कोरोनानंतर आता निर्बंधांच्या विना गणेशोत्सव साजरा होत असल्यानं मुंबईकरांचा उत्साह द्विगुणित झालाय. त्यामुळे आजच्या या आगमन सोहळ्याला मुंबईच्या रस्त्यावर अलोट गर्दी गणेश भक्तांची दिसली. यानंतर बातमी पुणेकरांच्या संदर्भातली. पुणेकरांनो खिसा जरा सांभाळा, कारण कात्री लागणार आहे. पुण्यात रिक्षा भाडे वाढ झालेली आहे 4 रुपयांची, त्यामुळे पुणेकरांना हा भुर्दंड सहन करावा लागणार आहे. आता पुणेकरांना 21 ऐवजी 25 रुपये मोजावे लागणार आहेत. 1 सप्टेंबरपासून ही नवीन भाडेवाढ लागू होणार आहे. रिक्षा चालकांनी केलेल्या मागणीनं प्रादेशिक परिवहन प्राधिकरणानं ही भाडेवाढ करण्यासंदर्भातले आदेश दिले. याच सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसोबत प्राईम टाईम या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.